जनता का निर्णय सर्वोत्तोपरि है, हम जनता के निर्णय का सम्मान करते हैं। और अब कांग्रेस लोकसभा चुनाव 2024 के लिए और अधिक तैयारी करेगी, क्या कमी रहेगी इसका अभ्यास कर प्रयास करेगी। ऐसा बयान 3 राज्यों में भाजपा के वर्चस्व बनाने के सवाल पर नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष इन्होंने दिया। तो वही 3 राज्यों के चुनाव नतीजों के बाद कुछ कांग्रेसी भाजपा में जा सकते हैं, ऐसा सनसनीखेज व चौंकाने वाला बयान भी उन्होंने दिया। साथ ही नागपुर एयरपोर्ट पर आज नाना पटोले इन्होंने पत्रकारों से विभिन्न सवालों के जवाब दिए और विभिन्न मुद्दों पर बातचीत की। आइए जानते हैं क्या कुछ कहा नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष इन्होंने। विचारच केला नाही आणि म्हणून त्यांचं जे वागणं जे आहे महाराष्ट्राला लुटायचं, महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवणं, महाराष्ट्राला गरीब करणं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणं, ही जी काही प्रवृत्ती भाजपची आहे, ते लोक असं स्वप्न रंगवत असतील तर त्यांना त्यांच्या स्वप्नाला मला आडवं यायचं काही कारण नाही। महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा निकाल हे जे आज फुगल्यासारखे कलेज असतील तरी महाराष्ट्राचा निकाल हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा विजय होईल। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपमध्ये किती वाद होते ते आपल्या चॅनलवर तुम्ही दाखवत होता। हा हा, हरल्यानंतर अशा अफवा उडवणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे या विषयावरचा वादविवादाचं तुम्ही पडू नका। तरी या देशामध्ये आता नरेंद्र मोदीजींनी राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस देऊ असं सांगितलेलं होतं, छत्तीसगडमध्ये 3100 रुपये धानाला समर्थन मूल्य आम्ही देऊ असं सांगितलं होतं, तिथेही 500 रुपयाला गॅस देऊ असं सांगितलं होतं। आता त्याच्यामुळे हे जे काही घोषणा झालेल्या होत्यात हे जुमले ठरू नये एवढंच आमचं मत आहे। त्याच्यावर आज काही चर्चा करणं, संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर चर्चा करणं काही माझ्यासाठी करायचं तर भाजपला त्याला काही थोडी वाटणार आहे। त्याच्या संजय राऊताच्या म्हणल्यानी हे निवडणुका लावणार आहेत का? कारण की आता सरकार आणि प्रशासन याच्या माध्यमातून जी लूट चाललेली आहे, आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून, की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढे डेंग्यूने मृत्यू झालेले आहे। परवा कल्याणमध्ये बाळ पण झालं, एका बाईचं बाळ आलं बाहेर आणि डेंग्यूच्या आजाराने ती आई मरण पावली। आज डेंग्यूचा मृत्यू किती झाली महानगरपालिकेच्या एरियामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये, याचं लाज समजा सरकारला वाटत नसेल आणि विजयाचा आनंद व्यक्त करत असतील, मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे आनंद व्यक्त करणं की दुःख व्यक्त करणं नाही करणं, त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकीय जे मोमेंट आहे त्याचं यांनी समजलं पाहिजे, यांनी बाहेरच्या आनंदाला आपला आनंद व्यक्त करायला आता राज्यातल्या भाजपवाल्यांनी जास्त काळ नाही आहे सत्तेचा, थोडा काळ आहे करू त्या कामं, कारण की तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्याच्या बॉर्डरमध्ये जसं बालाघाटचं आपण उदाहरण करू, बालाघाटमध्ये एक जागा तिथून बी जे पीला गेली, तिचे माजी मंत्री म्हणजे मंत्र्यांपासून सगळे पडले बी जे पीचे, त्यामुळे आपल्याला खूप सारे बॉर्डरचे जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्राला गेले, इथं काँग्रेसची लहर आहे, त्यामुळे ही लहर महाराष्ट्रातही आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए कैमरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी के साथ आचल लोखंडे नागपुर।